विद्यार्थी मित्रांनो, आपण विषय बुद्धिमत्ता घटक तर्क अनुमान उपघटक वेळ व घड्याळ यामध्ये तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा अंशिक कोन कसा काढायचा त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 5:10 झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल। आपल्याला पर्याय दिलेले आहेत, 105 अंश, 75 अंश, 95 अंश आणि 65 अंश असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत। आपण आपल्या माहितीसाठी घड्याळ काढून घेतलं, घड्याळामध्ये मिनिट काटा तास काटा दाखवलाय, 5:10 झालेले आहेत, परंतु घड्याळामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला झटपट अंशिक कोन काढता येणार नाही। त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक उपयुक्त अशा पद्धतीने सूत्र पाहणार आहोत, उपयुक्त असं सूत्र पाहणार आहोत। त्या सूत्रामध्ये सूत्र आहे 11 मिनिटे छेद 2 वजा 30 गुणिले तास। 30 गुणिले तास या सूत्राचा वापर करून आपण व्यवस्थितरित्या मिनिट काटा व तास काटा यांच्यामधील अंशिक कोन काढणार आहोत। बाळांनो, आता या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचंय, किमती टाकायच्या। 11 गुणिले किती मिनिटे आहे, 10 मिनिटे, 10 भागिले 2 वजा 30 गुणिले किती तास आहे, 5 तास, 30 गुणिले 5। आता पहा, 2 × 2 2×5 = 10 बरोबर, म्हणजे 11 गुणिले 5 वजा, आता या घटकाचा गुणाकार करून घेऊया, 3×5 = 15 म्हणजे 3×5 = 150 बरोबर। मात पहा, 11 गुणिले 5 = 55, 55 वजा 150 म्हणजेच 95 उत्तर आलं। किती उत्तर आलं, 95। मग आता पर्याय क्रमांक आहे का, यामध्ये पर्याय क्रमांक तीन काय दिलेलं आहे, 95 हे उत्तर दिलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे 95। पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच उदाहरणासारखं आपण दुसरं उदाहरण देखील पाहत आहोत। त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, 3:20 झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल। आपल्याला पर्याय सांगितलेत, पहा, पर्याय क्रमांक 1 आहे 35 अंश, पर्याय क्रमांक 2 आहे 20 अंश, पर्याय क्रमांक 3 आहे 95 अंश, पर्याय क्रमांक 4 आहे 65 अंश बरोबर आहे। आता याच सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतो, या उदाहरणाचा उत्तर, या उदाहरणाचा पर्याय शोधू शकतो, बरोबर आहे। पहा, तर 11 गुणिले मिनिटे, मिनिटे किती दिलेत आपल्याला, 20 मिनिटे दिले, 11 गुणिले 20 = 2 वजा 30 गुणिले तास, तास म्हणजे 3, माता 3 बरोबर नाही। मग पाहता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, 2×2 = 10 = 20 म्हणजे 11 गुणिले 10 वजा 30 गुणिले 3 चा गुणाकार किती येतो, 90। आता 11 गुणिले 10 = 110 वजा 90, मग आपलं उत्तर किती आलं बाळांनो, उत्तर आलं 20। 20 हे उत्तर आहे, पर्याय आहे का 20, पर्याय क्रमांक 2 20 अंश हे काय आपलं उत्तर आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंशिक कोन काढू शकतो, परंतु हा अंशिक कोन
तीन वाजून 20 मिनिटे, चार वाजून 20 मिनिटे म्हणजे मिनिटांमध्ये मिनिटे जरी वाढली असली तरी या सूत्राचा वापर करून आपण तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील आंशिक कोन काढू शकतो।